शेतकऱ्यांना प्रगतीशील आणि समृद्ध करण्यासाठी कृष्णा अॅग्रो सेल्स घेऊन आलंय सॉलिस एनमार ट्रॅक्टर भारतामध्ये तयार होणारा पहिला जॅपनीज तंत्रज्ञान असणारा सॉलिस एनमार ट्रॅक्टर सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी काल संपूर्ण जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अचानक बैठक बोलावली ही बैठक सोलापूर जवळील वडाळा या गावामध्ये बोलण्यात आली या बैठकीमध्ये जिल्ह्यातील दूध संघाच्या निवडणुकीसाठी करावी लागणारी तयारी आणि बाद झालेल्या अर्जाबाबत चर्चा विनिमय बैठक घेण्यात येणार आहे परंतु याच बैठकीदरम्यान पंढरपूर राष्ट्रवादीमध्ये असणारे मतभेद हे काही केल्या मिटता मिटेला यासाठी मागील महिन्यामध्ये दे देखील पंढरपूरमध्ये दे याबाबतीत बैठक बोलण्यात आली होती मात्र कार्यकर्त्याच्या संतप्त प्रतिक्रियेमुळे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांना सोलापूरला परत फिरावे लागले होते त्यामुळे पुन्हा पंढरीतील राष्ट्रवादी दुपळीचा प्रश्न अनुत्तरितच राहिला होता त्यामुळे आज होणाऱ्या वडाळा बैठकीत पंढरपूरच्या पक्षांतर्गत असणारी दुसफूस थांबवण्यावर चर्चा होणे गरजेचे आहे मात्र जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे पंढरपूरच्या दुपळीचा विषय घेणार का आणि घेतला तर तो, तो प्रश्न तात्पुरता मिटणार का कायमचा मिटणार का पुन्हा हीच दुपडी सैसेथे राहणार असे प्रश्न कार्यकर्त्यासमोर उभारले आहेत कारण याच दुपळीमुळे विधानसभा पोटनिवडणूक गमावी लागली तर आता येणारी नगरपालिका निवडणूक देखील या दुपळीमुळे गमावी लागणार आहे का असा प्रश्न कार्यकर्त्यासमोर उभारला आहे यासाठी ही दुपळी संपवणे गरजेचे आहे तरच पंढरपूर तालुक्यात आणि शहरामध्ये राष्ट्रवादी वाढीच लागणार आहे